खोपोलीत सावित्रीबाई फुले यांची जयंती केली गेली साजरी. खोपोलीतील सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहात केले गेले आयोजन. मान्यवरांनी सावित्रीबाई फुलेंच्या आठवणींना दिला उजाळा. ताराराणी ब्रिगेडच्या कांचनताई जाधव यांनी घेतला होता विशेष पुढाकार. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा दिवस महिला मुक्ती दिन म्हणून साजरा होत असताना खोपोलीतील सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहात त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी शहरातील विविध क्षेत्रातील महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ताराराणी ब्रिगेडच्या शहराध्यक्षा कांचनताई जाधव, शंभूराजे युवा क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश हडक, ज्येष्ठ पत्रकार हनुमंत वाड, रायगड भूषण काशीनाथ पार्टे, विजय रेसा, परेश ठोंबरे, महिला कार्यकर्त्या प्रीती पाठक, सुवर्णा मोरे, जयश्री भालेराव, आरती अंकुश हडक, अश्विनीताई, शुभा पाटणकर, सायली साखरे, मालती सोळंकी, श्रीमती सांगळे यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. वसतिगृहाच्या प्रमुख आशाताई जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संचालिका राजश्री अहिरे, व्यवस्थापिका शकुंतलाबाई भालेराव यांनी कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले होते. एका सेवाभावी महिलेने अन्य महिलांना सोबत घेऊन रात्रंदिवस परिश्रम घेऊन सुरू ठेवलेल्या या वसतिगृहाला सर्वांनी सहकार्य करून सावित्रीबाईंच्या आदर्शाचे पालन करावे असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. हनुमंत वाळ, अंकुश हडप, काशीनाथ पाटे, सुवर्णा मोरे, साईली साखरे, प्रीती पाठक, जयश्री कांबळे, शकुंतलाबाई भालेराव आदींची याप्रसंगी भाषणे झाली. कांचनताई जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या संचालिका राजश्री अहिरे यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. सावित्रीबाई फुले यांची जयंती एक सण म्हणून साजरी करण्यात यावी अशी भावना यावेळी कांचनताई जाधव यांनी व्यक्त केली. शिक्षणाचे महत्व प्रतिपादन करताना त्यांनी सावित्रीबाईंनी सोसलेल्या हालअपेष्टांचे वर्णन केले. आशाताई जाधव यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाच्या वेळी कांचनताई जाधव यांनी महिला वर्गाला ब्लँकेटचे वाटप केले. साहिली साखरे यांनी गरीब महिलांना भेटवस्तू दिल्या. ब्युरो रिपोर्ट, सहज समाचार.